नमस्कार, मी मनीषा बोरसे। जनवार्ता बातमीपत्रात आपले स्वागत। पाहूया पुण्यातील विशेष घडामोडी। भाजपच्या आमदार मेधा कुलकर्णी आणि शिवसेनेच्या श्याम देशपांडे या दोघांमध्ये अतिक्रमणाबाबत आरोप प्रत्यारोप। लक्ष्मीनगर वसाहतीमध्ये छापा टाकून दारू विक्री करणाऱ्यांना कुलकर्णी यांनी पोलिसांच्या ताब्यात दिले। दारू विक्रीला स्थानिक शिवसेना नेत्यांचा पाठिंबा असल्याचा आरोप कुलकर्णी यांनी केला होता। यावर पत्रकारांशी बोलताना शिवसेनेचे शहर संघटक श्याम देशपांडे म्हणाले की बाणेर येथे मुडुबर बांधकाम व्यावसायिकांसाठी रस्त्यांची रुंदी कमी करण्याचा आमदारांचा डाव उधळून लावल्यानेच त्या जाणीवपूर्वक खोटे आरोप करीत आहेत। या संदर्भात आपले स्पष्टीकरण आमदार कुलकर्णी यांनी सांगितलं। रस्ता रुंदी करणाऱ्याच्या संदर्भात मी नागरिकांच्या बाजूने असून बांधकाम व्यावसायिकांच्या विरोधात आहे। दारू विक्रीला शिवसेनेच्या नेत्यांचा पाठिंबा आहे। मी 2 दिवसांपूर्वी रात्री दारू विक्री करणाऱ्यांवर छापा टाकल्याने शिवसेनेचे पदाधिकारी दुखावले आहेत। त्यामुळे ते नेते दारू विक्रीच्या प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठी रस्ता रुंदी करण्यावर चर्चा करत असल्याचा आरोप कुलकर्णी यांनी यावेळी केला। मुख्य विषयाला कलाटणी देण्यासाठी ते 2 विषय एकत्र करतायत असं मला वाटतं। मुळामध्ये सगळीकडेच विविध पद्धतीने जी अनधिकृतरित्या दारू विकली जाते, दारूचे जे अड्डे आहेत आणि जे साठे आहेत, तर ते खरं तर लक्षपूर्वक नाहीसे केले पाहिजेत या मताची मी आहे। निवडून आल्यानंतर डहाणूकर कॉलनीतला हा विषय जेव्हा मला कळला तेव्हापासून मी या विषयासाठी सक्रिय आहे। याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं खरं तर राजकारण आणण्याचा कोणीच प्रयत्न करायला नाही पाहिजे। परंतु मागच्या महिन्यामध्ये जेव्हा आम्ही या संदर्भातली कारवाई आयोजित केली तर तेव्हा त्या कारवाईला कोणी विरोध केला हे सगळी जनता ओळखते। त्यामुळे लक्ष्मीनगर डहाणूकर कॉलनी या भागातल्या प्रत्येक लहान मुलापासून वृद्धपर्यंत महिलापासून सगळ्यांना कोणालाही विचारलं तरी ती कारवाई कोणी थांबवली हे जगजाहीर आहे। त्याच्यासाठी कोणाचं मी नाव घेण्याची गरज नाही आणि मी नाव घेतलेलं पण नाही। उलट पक्षी या म्हणजे गोष्टीला त्यांनी आळा घालण्यासाठी स्वतःहून प्रयत्न करायला पाहिजे होता, पोलिसांनी स्वतःहून प्रयत्न करायला पाहिजे होता। परंतु जे छापे आम्हाला टाकता येतात, जो साठा आम्हाला जप्त करता येतो, तो आजपर्यंत पोलिसांना जप्त करता आला नाही आणि जप्त केल्यानंतर त्याला प्रोत्साहन द्यायचं तर दूरच, उलट त्याला विरोध करण्याचं काही जण मनावर घेतात तर हे एकदम चुकीचं आहे असं मला वाटतं। आणि म्हणून मी कमिशनर पोलीस जे आहेत पुणे कमिशनर तर त्यांना मी सांगितलं आहे, त्यांना मी पत्र पण लिहिलं आहे, मी त्यांच्याशी बोलले सुद्धा की या सगळ्यांचं सस्पेन्शन झालं पाहिजे, निलंबित केलं पाहिजे आणि अधिकाऱ्यांना त्यांनी ताबडतोब निलंबितसुद्धा केलेलं आहे। ही मला असं वाटतं की जमेची बाजू आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा या विषयाकडे लक्ष देण्यासाठी आमची हीच आग्रही भूमिका राहील। हा एक विषय झाला। दुसरा विषय जो त्यांनी त्याच्यामध्ये मिक्स केला, मुळामध्ये बाणेर भागातला जो प्रश्न त्यांनी सांगितला, उलट मी जनतेच्या बाजूने आहे आणि ते बिल्डर धार्जिणे आहेत असं आता मला म्हणावं लागतंय। आणि खरं तर हा विषय याच्यात मिक्स करण्याची आवश्यकता नव्हती। काही सर्वसामान्य माणसांची घरं त्याच्यामध्ये जात आहेत रस्ता रुंदीकरणामध्ये। आणि म्हणून मी हा प्रश्न घेऊन संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली की हा यांची घरं वाचवता येतील का, यांची घरं पाडून रस्ता मोठा करण्याचं एकमेव उद्देश या लोकांचा जो आहे तो असा आहे की यांनी या ठिकाणी स्थानिक जमिनी ज्या आहेत त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे की काय असा प्रश्न निर्माण होतो। आणि इथे हाय राईज बिल्डिंग होण्यासाठी म्हणून यांनी या रस्त्याची रुंदी अवाजवी पद्धतीने वाढवण्याची मागणी केली आहे का असाही प्रश्न या ठिकाणी स्थानिक नागरिक करतात। आणि म्हणून या विषयाला या विषयाकडे दखल देण्यासाठी म्हणून मी संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली। त्यांनी हा विषय पर्सनल का घेतला हे मला माहीत नाही, परंतु आता असं झालं आहे की काही काही पक्षांमध्ये गुंड लोकांची संख्या वाढती आहे ही सुद्धा वस्तुस्थिती आहे। आता बाणेरमधल्या एका जमिनीचा विषय असेल, त्या जमिनीच्या विषयामध्ये सुद्धा माजी सैनिकांच्या वसाहतीमध्ये काही माजी आणि आजी लोकप्रतिनिधी हस्तक्षेप करतायत, गुंडगर्दी करतायत, मारहाण करतायत, बांधलेल्या वास्तू पाडतायत, लोकांना इजा करतायत, अशा सगळ्या विषयांमध्ये मग समोरची व्यक्ती कोण आहे हे बघण्याची आवश्यकता नाही। मी लोकांची प्रतिनिधी आहे आणि म्हणून मी जनतेच्या बाजूने उभं राहणार। मग ह्याच्यात कोणाची मानहानी झाली तर त्यांनी नीट वागावं असं मला वाटतं। मुळामध्ये डहाणूकर कॉलनीच्यावर जी लक्ष्मीनगर वस्ती आहे त्या वस्तीमध्ये दारूचे धंदे काही प्रमाणात चालू आहेत ही वस्तुस्थिती आहे। त्या दारूच्या धंद्याला या ठिकाणी कुणी कधीही विरोध केलेला नाही आहे। दारूचे धंदे बंदच झाले पाहिजेत ही शिवसेनेची भूमिका आहे।
दारूचे धंदे बंद करत असताना शिवसेनेला मानणाऱ्या मतदारांवर कुठेतरी दहशत निर्माण व्हावी म्हणून कॉर्पोरेशनच्या लोकांना बोलवून हे तोडा ते तोडा असं सांगण्याचे प्रकार मालक झाल्याच्या थाटामध्ये जर कुठले आमदार वागणार असतील तर त्याला शिवसेनेचा विरोध आहे. मुळामध्ये आमदारांचं मानसिक संतुलन ढळलेलं आहे की ज्या पोलीस खातं गृहमंत्रालयाकडे येतं, ज्या गृहमंत्रालयाचे मंत्री माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत त्यांच्याच कामावर यांचा बहुतेक विश्वास उरलेला दिसत नाही. आपण ज्या सत्ताधारी पक्षाचे आमदार आहोत त्या पक्षाचा मुख्यमंत्री जर गृहमंत्री असेल तर त्याच्या खात्याच्या विरोधामध्ये आंदोलन करून त्यांनी त्यांची वैचारिक दिवाळखोरी या ठिकाणी दाखवलेली आहे. दारूधंदे बंद करायला स्थानिक शिवसेना नेतृत्वाचा आशीर्वाद आहे असं जे बेताल आणि बाष्कळ बालिश वक्तव्य त्यांनी केलेलं आहे त्याचा मी जाहीर निषेध करतो. त्यांच्याच मतदारसंघात बाणेर या ठिकाणी सर्वे नंबर 87 गणराज मंगल कार्यालय ते वीरभद्रनगर मार्गाने सूस मार्गे राजीव गांधी IT पार्कला जाणारा जो मोठा रस्ता आहे विकास आराखड्यामधील तो 18 मीटरचा रस्ता मुठभर 3 ते 4 बिल्डर लोकांसाठी या बाईंनी 12 मीटर करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पत्र देऊन दिलेला आहे. त्याच्या विरोधामध्ये आम्ही आवाज उठवला होता, मोठं आंदोलन केलं होतं. शिवसेनेची आणि भारतीय जनता पार्टीची भूमिका ही कुठल्याही रस्त्याचं नेटवर्क कमी करण्याची नाही आहे. रस्त्याचं नेटवर्क कमी झालं नाही म्हणजे अशी आमची दोन्ही पक्षाची भूमिका आहे. त्यामुळे मी माझ्या पक्षाच्या धोरणाला ठाम राहून त्या ठिकाणी विरोध केला, त्या ठिकाणी या विरोधामध्ये आंदोलन केलं, त्यांचे स्वतःचे इंटरेस्ट दुखावले आणि त्यामुळे त्यांनी या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याच पक्षाच्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये अविश्वास दाखवण्याचं गैरकृत्य केलेलं आहे. त्यांना त्यांच्या पक्षाचे नेतृत्व या ठिकाणी निश्चित जाब विजयल्याशिवाय राहणार नाही असा मी माझा विश्वास आहे. पण मी शिवसेनेचं स्थानिक नेतृत्व माझ्या पक्षाचं नाव घेऊन त्या या ठिकाणी बोललेल्या असल्यामुळे त्यांना लवकरच अब्रू नुकसानीची नोटीस पाठवणार. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा विलास शंकर रानडे स्मृती पुरस्कार डॉक्टर अरविंद संगमनेरकर यांना प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे डॉक्टर अरविंद संगमनेरकर यांना विलास शंकर रानडे स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. समाजात अनेक व्यवसाय आहेत मात्र डॉक्टर, शिक्षक आणि वकील हे व्यवसाय पैसा मिळवण्यासाठी केले जात नाहीत तर ते समाजाची सेवा करण्याच्या उद्देशानेच केले जातात. यासाठी समाजाची सेवा करण्याचा डॉक्टर संगमनेरकरांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं. डॉक्टर संगमनेरकर यांनी लिहिलेल्या कथा वाचल्यावर मन भरून येतं. त्यांच्या कथा संवेदनशील असतात, त्याचप्रमाणे त्या निर्माण देखील करतात असे मत पद्मभूषण डॉक्टर शहाब मुजुमदार यांनी व्यक्त केलं. साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉक्टर माधवी वैद्य, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष सुनील महाजन, प्रकाश पायगुडे, डॉक्टर शकुंतला क्षीरसागर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. आणि आम्हाला मासिक चालू करू नका असं कोणतंच म्हणणार नाही, पण त्यांनी 87 मासिक यावेळी चालू केलं. तुम्हाला सांगतो मित्रांनो, त्याला इतका गव्हगव्हीत प्रचंड प्रतिसाद मिळाला की ही 87 मासिक इतकं पॉप्युलर होईल याची आम्हाला तर कल्पना नव्हतीच, पण डॉक्टर साहेब तुम्हाला तरी होती की नाही म्हणायचे. परंतु काही काही लोक असे असतात, कल्पना अशा असतात की ते तुम्हाला यश देऊन जात. डॉक्टर संगमनेरकर अजून म्हणून भेटतो, मीटिंगला भेटतो, हेवी भेटतो, पण त्यांची एक छान पद्धती आहे. ते मला फोन करतात आणि म्हणतात की येऊ का, आणि काही काम नाही गप्पा मारायला येऊ. पण मित्रांनो खरं सांगतो, ते ज्यावेळी मला भेटायला येतात त्यावेळी माझ्या दृष्टीने ते शिकवणी असतात. शिकवणी अशासाठी की हे गायनेकॉलॉजीबद्दल किंवा तिथल्या अनुभव आले याच्याबद्दल फार बोलत नाही, पण शिंपाशिपीने आपण हे करावं ते करावं, ही योजना आखावी ते योजना आखावी हे तर म्हणतात. पण तुम्हाला खरं सांगतो, मला ठाऊक नव्हतं की त्यांना ज्ञानेक्षर जवळजवळ मुखर्जन. एक गायनेकॉलॉजिस्ट, तो गायनेकॉलॉजिस्ट त्याच्याच शास्त्रामधलं एक मासिक काढतो शेताविषयी. बोलता बोलता सहज कशी गंमत असते बघा, गायनेकॉलॉजी शास्त्राचा कशा फायदा असतो
त्यांची माझी मी आपलं नेहमीसारखे कुठल्याही बाईने भेटलो की मी काय काय कसं काय बरं का बोलतो ओळख असतील असतं असं नाही ओळख त्यांची असती आपली लक्षात असतील असल्याचा भाग नाही पण बरोबर काय कसं काय मुलं काय कशी अंक तुमचं करताना विचार त्यांचे बरोबर सांगितलं माझ्या या बहिणीचं मुलगा तुमच्या हातचा आहे आणि तो आज मुद्दा मिठा आलाय हेच मी नाता असं सांगतो की गेली 50 वर्षामध्ये आजच्या गीतेला जरूर तर माझ्या एका नातवंड असलेल्या आजोबाने आपलं स्वप्न आपलं मन आपलं स्वतःच घर हेच खरं धन समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅटची एक प्रशस्त गृह योजना कात्रज कोंढवा रोडवर बिबवे वाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज बुकिंग साठी संपर्क 9850 937 373 9850 947 373 समृद्ध जीवन नांदी सौभाग्याची सुरुवात प्रगतीची कोंढवा पोलिसांच्या वतीने साखळी चोर आणि गाडी चोरणाऱ्या आरोपीवर 51 गुन्हे दाखल करण्यात आले शहरातील दुचाकी वाहन चोरी आणि चेन स्नॅकिंगच्या घटनांचे प्रमाण वाढले आहे याचा तपास चालू असताना कोंढवा पोलिसांच्या वतीने आरोपीची माहिती मिळाली कोंढवा पोलिसांनी ट्रॅप लावून या आरोपीला पकडण्यात आलं पोलिसांच्या वतीने या आरोपीला अटक करून याकडून संपूर्ण माहिती मिळवली त्याच्याआधी या गुन्हेगारावर चोरीचे गुन्हे दाखल होते या आरोपीने आतापर्यंत 20 होंडा ॲक्टिवा 1 4-व्हीलर चोरण्यात नेली होती त्याचबरोबर सराफ बाजारात चौकशी केल्यानंतर आरोपीने साखळी आणि मंगळसूत्र विकली असून त्याचे चेकद्वारे व्यवहार देखील झाले असल्याचं निदर्शनास आलं चौकशीअंती या आरोपीवर 51 गुन्हे नोंदवण्यात आल्याची माहिती कोंढवा पोलिसांच्या वतीने देण्यात आली कोंढवा पोलीस स्टेशनला एक आमचे हेड कॉन्स्टेबल जाधव आणि सोळुंके या कर्मचाऱ्यांना एक इन्फॉर्मेशन भेटली होती की ॲक्टिवा गाडी विना नंबरची एक आरोपी घेऊन येणार आहे त्याच्यावर एक लुल्लानगरच्या भागामध्ये ट्रॅप लावून एका व्यक्तीला पकडण्यात आलं त्याला पकडल्यानंतर विचारल्यानंतर त्याचं नाव नायक म्हणून सांगितलं त्याने आणि त्याला ज्यावेळेस विश्वासात घेऊन विचारलं तर त्याने सांगितलं की त्याच्या तो ॲक्टिवा गाड्या स्कूटर चोरी करायचा यावरून त्याला 29 जुलै रोजी अटक करण्यात आलेली होती आणि त्याच्याकडनं 20 ॲक्टिवा आणि 1 4-व्हीलर अशी त्यांच्याकडनं जप्त करण्यात आली होती तर इंट्रॉगेशनमध्ये ज्यावेळेस पोलिसांनी त्याला विचारलं आणि प्लस याच दरम्यान मागं 3-4 महिन्यामध्ये ॲक्टिवा गाडीवर सुद्धा चेन स्नॅचिंगचे गुन्हे झालेले आहेत अशी इन्फॉर्मेशन म्हणजे होती सगळ्या पोलीस स्टेशनला तर ह्या गाड्या सगळ्या ॲक्टिवा रिकवर केल्यामुळे आणि ह्या त्यांनी वापरल्या नाही वापरल्या हा एक प्रश्न होता तर ज्या गाडीच्या ठिकाणी ॲक्टिवा वापरून चेन स्नॅचिंग झालेले आहे तिथले CCTV फुटेज घेतल्यानंतर जे वर्णन आहे ते थोडंसं मॅच झाल्यामुळे आणखीन जास्त संशय बोलावला त्याच्यावर चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्याबद्दल त्याला विचारणा करण्यात आल्यानंतर त्याने सांगितलं की हो त्यांनी केलेले आहेत आणि जेव्हा कळल्यानंतर त्याचं मग सगळेच आम्ही डिटेल इन्क्वायरी कुठे राहतो काय करतो त्याचा अकाउंट कुठे आहे तर अकाउंट डिटेल सगळे घेतल्यानंतर लक्षात आलं की एक पर्टिक्युलर पिरियड नंतर तो अकाउंट पैसे म्हणजे पैसे जमा करायचे मग ते चेक पण आलेले आहे तर चेक कुठून आले केल्यानंतर मग सराफांकडूनसुद्धा काही चेक घेतलेले लक्षात आलं त्या आधारावर मग त्या सराफांना पण विचारणा करण्यात आल्यानंतर कळलं की याने तिथे चैन विकलेले आहे मंगळसूत्र विकलेले आहेत आणि मग मंगळसूत्र कसे विकले याच्याबद्दल डिटेल घेतल्यानंतर आम्हाला रिसिप्ट दिलेले आहे चेकने पैसे घेतलेले आहे असा सर्व पुरावा त्यात मिळालेला आहे आतापर्यंत जवळजवळ 51 गुन्हे या एका आरोपीकडून निष्पन्न झालेले आहेत आणि त्यामध्ये कोंढवा पोलीस स्टेशनने जवळपास 45 लाखाचा मुद्देमालसुद्धा जप्त करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये कोंढवा पोलीस स्टेशनने जवळपास 45 लाखाचा मुद्देमालसुद्धा जप्त करण्यात आलेला आहे नाही तो एकटाच करत होता आणि हा पूर्वी काही म्हणजे कॉन्व्हेंटमध्ये शिकलेला हा
आणि नोकरी पण करायचा एका कॉल सेंटरमध्ये, आणि ज्या वेळेस तो नोकरीला जातो त्याच वेळेसमध्ये घराच्या लोकांना वाटलं की हा बाहेर काहीतरी नोकरी करतो, घरी काही त्याने सांगितलेलं नाही की तो नोकरी करतो की नाही, पण त्याच वेळेमध्ये नोकरी नसताना त्याने हे सगळे उद्योग केलेले आहे. पुण्यातील कामगार आणि विद्यार्थ्यांसाठी लवकरच दौंड ते पुन्हा लोकल ट्रेन सुरू करण्यात येणार आहे. बाहेर गावातील व्यक्तींना पुणे शहरामध्ये काम करण्यासाठी रेल्वेने प्रवास करणं आता सोपं होणार आहे. दौंड रेल्वे मार्गावरील अन्य गावांसाठी दौंड ते पुणे रेल्वे लोकल चालू करण्यात येणार आहे. दौंड आणि अन्य गावातील कामगार आणि विद्यार्थी प्रवाशांना कमी रेल्वेची सोय असल्यामुळे अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. सकाळच्या वेळेस 3 रेल्वेगाडी आणि सायंकाळी माघारी येण्यासाठी अनियमित रेल्वेगाडी असल्यामुळे वेळेत कामावर किंवा घरी पोहोचणं अशक्य होतं. त्यामुळे विविध त्रासाला सामोरं जावं लागतं. तसेच दुपारच्या वेळेस रेल्वेगाडी नसल्याने अन्य प्रवाशांना रस्त्याने जावं लागतं. या रस्त्याने जाण्यामुळे हा मार्ग खर्चिक असल्याने प्रवाशांना आर्थिक भुर्दंड बसतो. परंतु आता हा रेल्वेगाड्यांचा प्रश्न रेल्वे प्रशासनाकडून सोडवण्यात येणार आहे. आतापर्यंत या रेल्वे मार्गावर विद्युत वाहिन्यांचे तार जोडण्याचे काम पूर्ण झाले असून पुढील पॉवर हाऊसचे काम लवकरच पूर्ण होणार आहे. तसेच दौंडहून पुण्याला जाण्यासाठी जानेवारी 2016 पहिली लोकल नक्कीच धावेल असा विश्वास रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅटची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373, 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची सुरुवात प्रगतीची. पुणे शहरातील काही कंपन्यांकडून झाडांची कत्तल केली जात आहे असा आरोप समीर निकम यांनी केला. एकीकडे पुण्याला स्मार्ट सिटी बनवण्याचा शासन प्रयत्न करीत आहे, तर दुसरीकडे मात्र पर्यावरणाचा नाश करण्याचं काम काही स्थानिक कंपनी करीत आहेत. पुण्यातील पर्यावरण सदृढ असून झाडं वटवून हे सदृढ पर्यावरण सपाट करण्याचं काम काही लोक करीत आहेत. तक्रार देऊनसुद्धा याकडे महानगर प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप महानगरपालिकेचे स्वीकृत सदस्य समीर निकम यांनी केला आहे. शिवाजीनगर परिसरातील नदीकाठी असलेली वेसन कंपनीची परिसरातील झाडं वटवली जात असल्याचं निदर्शनास आलं आहे. या कंपनीकडून नदीकाठी असलेली झाडांची कट्टल मोठ्या प्रमाणात होत असल्याचं निदर्शनास आलं. झाडांच्या बुंद्यात ॲसिड टाकून ही झाडं मुळासकट वटवली जात आहेत. याची कल्पना मनपाच्या विद्यमान विभागाला देऊन देख नोटीस जारी केली आहे. परंतु 5 वर्षापासून या कंपनीविरोधात कारवाई होत नाही, यात कुठेतरी भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप देखील निकम यांनी व्यक्त केला आहे. या ठिकाणी आपण शिवाजीनगरच्या अंजेलिका प्रॉपर्टीज म्हणजेच वेस्कॉन कंपनीच्या साईडवर आहोत. नदीपात्राच्या ग्रीन बेल्टमध्ये आपण पाहताय, मी उभा आहे, आपण सगळे इथे उभे आहोत, आणि ह्या ग्रीन बेल्टमधली ही झाडं वटवलेली आहेत. या झाडांना 5 वर्ष झाली की पूर्वी ॲसिड टाकून खाली बुंद्याला सिमेंट काँक्रीट करून आपण जी छोटी बादली असते ती त्या सिमेंट काँक्रीटमध्ये टाकली जाते, त्याचं खाली ड्रिल करून मुळापर्यंत त्या बादलीतून रोज थोडं थोडं ॲसिड टाकायचं आणि नंतर ती बादली झाकून ठेवायची कुणाला दिसू नये अशी. आणि अशा पद्धतीने जेव्हा झाड खालून हळूहळू वटू लागतं ते पूर्ण म्हणजे बघताना असं चित्र निर्माण होतं की अरे झाडं वटलीत, परंतु हे खाली मुळापासून ते हे केलं जातं, त्यांच्यावर अशा प्रकारे प्रक्रिया केली जाते. हा विषय ज्यावेळेस उद्यान विभागाच्या लक्षात आला, उद्यान विभागाला ह्या गोष्टीची माहिती मिळाली, त्यांनी जागेवर पाहणी केली असता त्यांनी तसं म्हणले आणि त्यांनी फिर्याद त्यांना त्या तक्रार द्यायला लावली. त्याच्यातसुद्धा त्यांनी सांगितलं की नाही, या इथं अशी झाडं वठवलेली आहेत, यासाठी त्यांनी अंजलिका प्रॉपर्टीजला तक्रार हेही दिलेलं आहे, नोटीसही दिली गेली. परंतु एवढं होऊनसुद्धा कोर्टात केससुद्धा देऊनसुद्धा कोर्टात केस दाखल होऊनसुद्धा एकही 5 वर्षात अशी कोणची घटना घडली, असं काय घडतं की वकील कोर्टाचे महानगरपालिकेचे वकील आणि महानगरपालिकेचे फिर्यादी जे आहेत हॉर्टिकल्चर मिस्त्री पार्टे हे तारखेला हजर राहू शकत नाही.
म्हणजे यामध्ये मोठ्या प्रकारे भ्रष्टाचार वरच्या लेवलला झालेला आहे. महानगरपालिकेने यांना पगार दिलेत, वकिलांना मानधन दिलं गेलं आहे, ते लाखोच्या पट्टीत आहेत, वाहनं दिलीत, असं असतानाही हे हजर होऊ शकत नाही. जेव्हा की त्यांनी फिर्यादीतच म्हटलं आहे की असा प्रकार झाला आहे, यांना शासन व्हावं, आणि तीच लोकं तारखेला हजर राहत नाही आणि या कारणासाठी 5 वर्षात ती केस डिसमिस होते, यासारखं दुर्दैव नाही. आणि मला असं वाटतं आपण स्मार्ट सिटीकडे, आयुक्त नेहमी आवाहन करतात, आपण पुणे शहराची स्मार्ट सिटी होती, स्मार्ट सिटीच्या दिशेने पावलं उचलतो आहे, परंतु अशा पद्धतीचं जर याचं सपाट जर करण्याचं सपाटीकरण चाललं असेल आणि पर्यावरणाचा ऱ्हास होत असेल, तर मला वाटतं याच्यासारखं खेदाची बाब नाही आहे. पुणे शहरात केंद्रीय पर्यावरण मंत्री राहत असताना पुणे शहराची अशी अवस्था असेल तर देशाची काय असेल, याकडे गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे. पुण्यातील श्रेया शहा या महिलेला अमेरिकेतील मिसेस इंटरनॅशनल पुरस्कार प्रदान करण्यात आला. अमेरिकेत झालेल्या मिसेस एक्सिसिट इंटरनॅशनल या स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारी श्रेया सिद्धार्थ शहा यांनी या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा पुरस्कार पटकावला आहे. या स्पर्धेत 80 देशातील स्पर्धकांनी भाग घेतला होता. यावेळी बाल्टीमोर शहरात घेण्यात आलेल्या स्पर्धेमधून हा पुरस्कार मिळून देशाचे, समाजाचे आणि घराण्याचे नाव उजळ केले. तसेच नवी दिल्ली येथे घेण्यात आलेल्या मिसेस इंडिया एक्सिसिट या पदासाठी निवडलेल्या 20 स्पर्धकांमधून श्रेयाने प्रथम क्रमांकाने निवड जाहीर करून सर्वश्रेष्ठ बहुमान प्रदान करण्यात आला. श्रेया यांनी या यशाचे श्रेय आपल्या पती आणि कुटुंबाला दिले आहे. त्याचबरोबर टियारा पेजंट ट्रेनिंग स्टुडिओ व भारताचे डायरेक्टर रजनी सुष्पा यांनाही दिले आहे. जीवनात काहीतरी नेत्रदीपक कार्य करायचे ही जिद्द सतत दडपडत असल्यामुळे या जागतिक स्पर्धेत भाग घेऊन यश संपादन केले असल्याचं मत श्रेया यांनी व्यक्त केलं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे ब्युटी पेजंट असून ह्याच्यात ब्युटीला फक्त 20% महत्त्व होतं, इंटेलिजन्सला 30% महत्त्व होतं, फिटनेसला 20% महत्त्व होतं आणि पर्सनॅलिटी, कॉन्फिडन्स आणि एक फॅशनचा सेन्स ह्या गोष्टीला रेस्ट ऑफ द वेटेज होतं. तर ही कॉम्पिटिशनचा सर्वात महत्त्वाचा पोटे हेच होता की ब्युटी फक्त महत्त्वाची नाही आहे, बाकी सगळे ॲस्पेक्ट पण खूप महत्त्वाचे आहेत. म्हणून मी ह्या कॉम्पिटिशनला ॲक्च्युली खूप मनापासून पार्टिसिपेट केलं असं म्हणता येईल. आणि भारताला रिप्रेझेंट करताना, ॲक्च्युली भारतात असताना मला एवढं नव्हतं वाटलं बिकॉज मी माझ्या स्टेटला रिप्रेझेंट करत होते, पण तिथे गेल्यानंतर त्यांची जी बोली आहे त्या प्रत्येक देशाला त्यांच्या देशावरून बोलवतात, आमच्या नावावरून आम्हाला कोणीच बोलवत नाही. त्यांची बोलण्याची पद्धती, इंडिया लेफ्टला सरका, इंडिया पुढे या, इंडिया तुमची स्टेप चुकली, हे जे शब्द आहेत ते माझ्यासाठी आय थिंक खूप महत्त्वाचे होते. म्हणून मी 5 दिवस जे काही गेलं ते लक्षात ठेवून गेलं की मी नाही आहे, मी इंडिया आहे आत्ता. म्हणून तर खूप छान फिलिंग होतं, मी पहिल्यांदा आयुष्यात इंडियाला रिप्रेझेंट केलं कुठे, खूप चांगली फिलिंग होती. माझ्यासाठी पहिलंच ब्युटी पॅजंट होतं जे मी इंडिया लेवलला पार्टिसिपेट केलं आणि त्याच्यातून सिलेक्ट होऊन इंटरनॅशनल लेवलला फर्स्ट. 23 वर्षापर्यंत पार्लर वगैरे असे काही संबंध नाही. मला सासरच्या लोकांनी पहिल्यांदा बघितलं तेव्हा ऑलमोस्ट 50%च्या वरची लोकं जी बसली होती सगळ्यांनी सांगितलं की ती सिद्धार्थच्या पुढे, सिद्धार्थ माझ्या हस्बंडचं नाव आहे, त्याच्यापुढे खूप खूप जास्त वाईट दिसतं असं नाही का वाटत, आणि जे मला पण वाटत होतं. आणि थोड्या दिवसांत अशी इच्छा झाली की यार सुंदर दिसणं आय थिंक सोपं असू शकतं, हे माझ्या नंदेमुळे झालं. ॲक्च्युली माझी नणंद म्हणायची की सुंदर दिसणं हे काय अवघड काम नाही आहे, प्रत्येकाला जमू शकतं. आणि मग अशीच इच्छा झाली की ठीक आहे सोपं आहे तर मग भाग घेऊन बघूयात. मग माझ्या सासूबाई म्हणल्या की खायचं तर तुपाशी नाही तर उपाशी, भाग घ्यायचा असेल तर प्रॅक्टिस करा, तुम्ही असे गेले तर तुम्हाला कोणी घेणार नाही. मग त्याच्यातून टियारा पॅजंट ट्रेनिंग स्टुडिओची इन्क्वायरी झाली. मग त्यांच्याकडे जाऊन मी विचारलं माझ्यासारखी मुलगी भाग घेऊ शकते का, ते म्हणले हो नक्की घेऊ शकते. आणि तिथून ती सगळी जर्नी सुरुवात झाली. याबरोबरच जनवार्ता बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटू याच वेळी. नमस्कार.